नमस्कार, मी भरत जाधव. असा ओला चिंब वाटतोय ना, घाबरू नका, पावसात भिजलो नाही आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं काशवंत घाणेकर ह्या नाट्यावर माझा प्रयोग चालू आहे आणि ए सी बंद आहे, भाडं घेत आहेत पूर्ण. ही दुसरी का तिसरी वेळ आहे माझ्या बाबतीत झाली आहे. ए सी बंद आहे, आम्ही सारखे होतो ए सी चालू करा. हो, चालू केला ना, चालू केला ना, सांगितलं वाढवा, काही वाढवलं नाही. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल मी पावसात भिजलो वगैरे, तर नाही, मी घामाने भिजलो आहे आणि याची दखल कोणी घेत नाही, म्हणून मला इथे ऑनलाईन यावं लागलं. धन्यवाद. नमस्कार, मी रवींद्र मोरे, मनसे ठाणे शहर अध्यक्ष. आपण आता आम्ही जे काशीनाथ घाणेकर या नाट्यगृहामध्ये आहोत, आम्ही संध्याकाळीच आपले मराठी सृष्टीचे आपले सुपरस्टार भरत जाधव यांचा व्हिडिओ पाहिला. त्यानंतर आम्हाला राजगडावरून इथे फोन आला की इथे ए सीचा प्रॉब्लेम असल्यामुळे भरत जाधव यांना बराचसा या नाट्यगृहामध्ये त्रास झाला आणि त्यांनी त्याची लाईव्हमध्ये बोलून दाखवलं, म्हणून आम्ही आता इथे भेटायला आलो होतो. परंतु इथले व्यवस्थापक माननीय चव्हाण साहेब इथे नाही आहेत, परंतु ए सीचा प्रॉब्लेम जो होता तो त्यांनी पूर्ण केला आहे. परंतु आमचं या व्यवस्थापकांना म्हणणं आहे की ज्यावेळेला तुम्ही मराठी नाट्यरसिक इथे नाटक पाहायला येतात, तर तुमचा जो मेंटेनन्सची टीम आहे, तर तुम्ही नाटक चालू व्हायच्या अगोदर त्याचा निश्चित पाठपुरावा करायला पाहिजे. त्या नाटक कलाकारांना आणि नागरिकांना याचा त्रास होऊ नये याची काळजी यापुढे ते घेणार आहेत. सोमवारी आम्ही मेन आयुक्त कार्यालयात याची भेट घेणार आहोत आयुक्त साहेबांची आणि हा विषय त्यांच्यासमोर मांडणार आहोत. परंतु आता जे व्यवस्थित झाल्यामुळे आता पुन्हा एकदा व्यवस्थापकांशी आमचं बोलणं झालं की बाबा, हेच ए सी जो प्रॉब्लेम झाला होता तो आता व्यवस्थित पार पडला आहे आणि शक्यतो आम्ही इथून जातो, पण ह्यापुढे असा काय प्रकार झाला तर मनसे निश्चितच याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही व यांना यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार. धन्यवाद.